नमस्कार, ओगलेस किचनमध्ये आज आपण बघणार आहोत पालक आणि बटाट्याची भाजी। इथे मी 4 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत उकडून। हे जास्त उकडवायचे नाहीत आपल्याला। आणि आता मी ह्याला अशा प्रकारे तुकडे करून घेते। खूप छोटे तुकडे पण आपल्याला याचे करायचे नाही आहे। सगळे तुकडे करून झालेले आहेत माझे। त्याच्यामध्ये मी हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून त्याला व्यवस्थित कोट करून घेते आहे। अशा प्रकारे आता इथे पॅनमध्ये मी 2 चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण हे कोट केलेले बटाटे आहेत चांगले फ्राय करून घेऊया। म्हणजे थोडेसे ते क्रंची होतात व्यवस्थित। 1-2 मिनटंच आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे। जास्त आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं नाही, कारण ऑलरेडी आपले बटाटे शिजलेलेच आहेत। 1-2 मिनटात त्याला आपण काढून घेऊया। आता सेम पॅनमध्ये मी 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा तेलात चांगला परतून घ्यायचा। तो चांगला नरम झाला की त्याच्यामध्ये आता आपल्याला इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे। आलं लसूणचा हा स्ट्रॉंग स्मेल कमी झाला की त्याच्यामध्ये आता आपण इथे मी 2 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। साधारण 1 कप आहे ती। ती पण त्याच्यामध्ये घालून घेऊया। थोडंसं पाणी घालते म्हणजे हे सगळं जे कांदा टोमॅटो चांगले एकदम एकजीव झाले पाहिजे त्याच्यामध्ये। तुम्ही पाहू शकता असं। आता आपण आपले मसाले घालून घेऊया। त्याच्यामध्ये मी इथे 1/2 चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट। ते व्यवस्थित मिक्स करून घ्या त्याच्यामध्ये। त्यालाही चांगलं परतून झालं आपल्याला की मी इथे पालक घेतलेला आहे। हा मी ब्लांच केला आहे, त्याची प्युरी केलेली आहे। हा पालक घातल्यानंतर आपल्याला भाजीला जास्त काही शिजवायचं नाही आहे, कारण तुम्ही जास्त जेवढी शिजवाल तेवढा त्याचा कलर पण काळपट होतो आणि कडू लागते भाजी थोडी। आता मी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये। चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि आपण जे फ्राय करून बटाटे ठेवले होते ते त्याच्यामध्ये घालून घेऊया। त्याला व्यवस्थित त्याच्यात मिक्स करूया। तर 1-2 मिनटं जरा त्याला वाफ येऊ द्या। बघू शकता की भाजी व्यवस्थित शिजलेली आहे। आता ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये इथे मी गरम मसाला घालून घेते। तोही व्यवस्थित मिक्स करून घ्या। पुन्हा 1 मिनिट झाकून ठेवा। चला, आता आपली ही भाजी रेडी आहे। तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपीची लिंक तुम्हाला मिळत राहील। आणि जर तुम्हाला काही तुमची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही तीही मला कमेंटमध्ये कळवू शकता। मी नक्की ट्राय करेन। थँक्यू।